नमस्कार, राशीफळ या कार्यक्रमात आपले स्वागत आहे. कसा असणार आज आपला दिवस, काय आहे आज आपल्या राशीत खास, जाणून घेऊयात. सुरुवात करूयात मेष राशीपासून. मेष राशींचा विश्वास आणि ऊर्जाशक्ती आज उच्च असेल. आणखी पैसा कमवण्यासाठी तुमच्या जवळील नाविन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करा. मुलांच्या यशस्वी होण्यामुळे तुम्हाला अभिमान वाटेल. तुमच्या जोडीदाराच्या प्रकृती अस्वास्थ्याचा तुमच्या कामावर परिणाम होईल. मेष राशीचा शुभ अंक आहे 3. मेष राशीच्या व्यक्तींना रक्तदाबाचा विकार आहे, त्यांनी भरलेल्या बसमधून प्रवास करताना अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. तुम्ही इतरांवर अति खर्च करण्यासाठी पुढाकार घ्याल. तुमच्याकडे खूपच कमी सहनशीलता आज असेल, परंतु कठोर बोलणे किंवा असंतुलित बोलणे यामुळे आजूबाजूचे लोक अस्वस्थ होतील. वृषभ राशीचा शुभ अंक आहे 2. मिथुन राशीच्या व्यक्तींचा अति उत्साह आणि भयकारी महत्वाकांक्षा तुम्हाला चिंतेत टाकू शकते. हे टाळण्यासाठी तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा. नव्या आर्थिक करारांना अंतिम स्वरूप मिळाल्यामुळे ताजा अर्थपुरवठा होईल. इतरांना दुखावू नका आणि कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. मिथुन राशीचा शुभ अंक आहे 9. कर्क राशीच्या व्यक्तींना आज चार भिंतीबाहेरील खेळ आकर्षित करतील. ध्यानधारणा आणि योगाचा फायदा होईल. आर्थिक व्यवहार आणि वायदे अतिशय काळजीपूर्वक सांभाळा. आपल्या जोडीदारासमवेत तुमचा दिवस आज छान जाईल. कर्क राशीचा शुभ अंक आहे 4. सिंह राशीच्या व्यक्तींचे अत्यंत व्यस्त वेळापत्रकात देखील आरोग्य चांगले असेल, पण आरोग्याला गृहीत धरू नका. संयुक्त प्रकल्पात आणि संशयास्पद आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करा. मुलं खेळावर आणि इतर आउटडोअर उपक्रमांवर अधिक वेळ घालवतील. सिंह राशीचा शुभ अंक आहे 2. कन्या राशीच्या व्यक्तींचा अत्यंत व्यस्त दिवस असला तरी आरोग्य चांगले राहील. आज तुम्हाला चांगल्यापैकी पैसा मिळणार आहे, परंतु खर्चात वाढ झाल्याने बचत करणे दुरापास्त ठरेल. ताणतणाव दडपणाच्या काळावर मात करता येईल, मात्र आपल्या कुटुंबाचा पाठिंबा तुम्हाला मदत करेल. कन्या राशीचा शुभ अंक आहे 9. तुळ राशीच्या व्यक्तींची उत्तम विनोदबुद्धी ही मालमत्ता आहे आणि ती वापरून तुम्ही तुमचा आजार बरा करा. चढ उतारांमुळे फायदा होईल. तुमच्या घरातील साफसफाई करण्याचे काम ताबडतोब केले पाहिजे. प्रवासाच्या काही योजना असतील तर त्या ऐन वेळी पुढे ढकलाव्या लागतील. तुळ राशीचा शुभ अंक आहे 3. वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी आयुष्याकडे दुःखी गंभीर चेहऱ्याने पाहू नये. दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी आणि येणे अंतिमता प्राप्त होईल. तुम्हाला गरज भासलीच तर मित्र मदतीला धावून येतील. सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी उत्तम दिवस आहे. वृश्चिक राशीचा शुभ अंक आहे 5. धनु राशीच्या व्यक्ती आज आराम करू शकतील. अचानक पैसा आल्याने तुमची प्रलंबित बिले आणि ताबडतोब करावयाचे खर्च भागतील. घरातील आयुष्य शांततापूर्ण आणि मोहक असेल. कायदेशीर सल्ल्यासाठी वकिलांना भेटायला चांगला दिवस आवश्यक आहे. मकर राशीच्या व्यक्तींनी मनावर ग्रासलेला विषाद काढून टाका. त्यामुळे तुमच्या प्रगतीत अडसर निर्माण झाला आहे. नव्या आर्थिक करारांना अंतिम स्वरूप मिळाल्यामुळे ताजा अर्थपुरवठा होईल. तुमच्या घरातील स्थितीचा काही अंशी अंदाज बांधता येणार नाही. मकर राशीचा शुभ अंक आहे 2. कुंभ राशीच्या व्यक्ती आज एकदम शांततेत राहतील आणि मौज मजा करण्याचा त्यांचा मूड बनेल. तुम्ही प्रवास करणे आणि पैसे खर्च करण्याच्या मूडमध्ये असाल, परंतु नंतर त्याचे तुम्हाला दुःख होईल. आपल्या उदार वागण्याचा फायदा मित्रमैत्रिणींना घेऊ देऊ नका. कुंभ राशीचा शुभ अंक आहे 8. मीन राशींचे वैयक्तिक प्रश्न मानसिक आनंद हिरावून घेतील, परंतु तुम्ही आवडीने वाचन करण्यासारखे मानसिक उपाय कराल तर ताणतणावाशी सामना करू शकाल. अनपेक्षित बिलांमुळे आर्थिक बोजा वाढेल. आगाऊ ठरवलेली प्रवासाची योजना कुटुंबातील आजारपणामुळे पुढे ढकलावी लागेल. तुमचा शुभ अंक आहे 6. तर असा असणार आहे आज आपला दिवस. आशा आहे आपला दिवस अनुकूल जाऊ. कार्यक्रमात इथेच थांबण्याची वेळ झाली आहे. तुम्ही पाहत रहा शालिनी प्लस.